this a ticket. Talking Mazda for the biggest. That's a comma and a comma and a comma. Gotta get it, and this a ticket. Talking Mazda for the biggest. That's a comma and a comma and a comma. Gotta get it, and a comma and a comma and a comma. Gotta get it, comma and a comma. Hi. तर आज मी आलो आहे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क या पार्कमध्ये, आणि हे मॅनहॅटनच्या मिडटाऊन या भागामध्ये वसलेलं आहे. तर 800 acres पूर्ण 800 acres एरिया आहे याचा, आणि 1857 वसलं होतं, म्हणजे फार जुनं आहे. आणि याचे ग्रेटर इटालियन्स वगैरे इमिग्रंट्स पण आहेत, स्पेनमधून जे आलेले होते इमिग्रंट्स वगैरे, तर त्यांचं पण मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर स्टॅच्यू आहेत पार्कच्या गेटवरती, आणि मध्ये पण जे इटालियन्स किंवा इमिग्रंट जे पण आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सांगतायत. आणि मेन अट्रॅक्शन या सेंट्रल पार्कचं आहे की छोटे छोटे तळे आहेत, रिझर्वायर्स आहेत, टर्टल पॉन्ड्स, आणि फार छोटे छोटे पॉन्ड्स आहेत जिथं डक्स वगैरे चांगले स्विम करत असतात. तर सकाळचे 6:30 मला सनराईजसाठी आलो होतो मी. सध्याचं चालायला सुरुवात केली आहे. जर गुगल मॅपवर बघितलं डिरेक्शन तर अर्धा तास दाखवत आहे. ऑफकोर्स कारण 800 acres पसरलेलं आहे. कारण 1800 acres तर ऑब्व्हियसली 800 acres तर कवर करणं पॉसिबल नाही आहे. तरी मी तर ट्राय करेल की एका तासाचा ट्रेल करेल आणि मेन स्पॉट्स कवर करण्याचा प्रयत्न करेल. होपफुली एडिटर 10 to 15 minutes कट करेल व्यवस्थितपणे. तर चालायला सुरुवात करतो आता. ठीक आहे. न्यूयॉर्कचे टुरिस्ट प्लेसेस जरी सोडले तरी आपल्याला न्यूयॉर्कच्या प्रत्येक स्ट्रीटवर किंवा ऑलमोस्ट एव्हरी पार्ट ऑफ मॅनहॅटन तुम्हाला दिसून येतं की इथं लोकांची फार गर्दी आहे. गाड्यांची गर्दी आहे, स्कायस्क्रॅपरची गर्दी आहे, एकदम अरुंद रस्ते आणि एकदम गजबजलेलं वातावरण. आणि अशामध्ये एक सेंट्रल पार्क असं एकदम ग्रीनरी असलेल्या लॉन्स आहेत आणि अशी मोकळी जागा दिसून येते सेंट्रल पार्कची. त्यामुळे सेंट्रल पार्कचं एक सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स पण आहे आणि कल्चरल सिग्निफिकन्स पण आहे. तर सेंट्रल पार्क हे एवढं मोठं आहे की टोटल मॅनहॅटनच्या 6% जागा हे सेंट्रल पार्क कवर करतो, आणि 800 acres जास्त जागा सेंट्रल पार्कसाठी कवर्ड आहे. पण म्हणून न्यूयॉर्कचं सेंट्रल पार्क हे न्यूयॉर्कमधलं सगळ्यात मोठं पार्क आहे का? तर नाही, कारण बाकीचे सुद्धा पार्क आहे, लाईक स्टेटन आयलँड आणि बाकीचे जे पार्क आहे ते मोठे आहे. तरी न्यूयॉर्कमधलं हे 3 number सगळ्यात मोठं पार्क आहे. आणि पार्कच्या एका भव्यतेचा अंदाज तुम्हाला या माझ्या ड्रोन शॉटनी येऊ शकतो. जनता को आप मूर्ख समजना बंद कर दीजिए. तर न्यूयॉर्कच्या एकदम केओटिक आणि अग्रेसिव्ह मेट्रो लाईफस्टाईलमध्ये सेंट्रल पार्क अचानक एकदम पीसफुल जागा ऑफर करतं. ऑल थँक्स टू फ्रेडरिक लॉ ऑम्स्टेड आणि कालबर्ट वॉक्स, ज्यांनी हे डिझाईन कॉम्पिटिशन जिंकली होती सेंट्रल पार्कची 1853. तर या दोघांनी मिळून मग खूप सारे मिडोज बनवले, लॉन्स बनवले, ब्रिजेस बनवले आणि नॉर्थ टू ईस्टचे पाथवे वगैरे डिझाईन वगैरे केले. तर फक्त एक टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून नाही तर एक ॲक्च्युली फंक्शनली वर्किंग पार्क म्हणून सेंट्रल पार्ककडे पण बघता येतं. सेंट्रल पार्कचा फ्लोरा आणि फॉना सुद्धा एकदम प्रसिद्ध आहे. एका जुन्या सर्वेनुसार सेंट्रल पार्कमध्ये 20,000 जास्त झाडं मोजण्यात आले होते.
आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्थलांतरी पक्षीसुद्धा येत असतात स्प्रिंग आणि फॉलमध्ये. मला तर नाही दिसले, कारण मे बी मी सेंट्रल पार्कच्या जास्त मध्ये मध्ये नाही गेलो, कारण एवढ्या सगळ्या फेमपेक्षाही न्यूयॉर्कचं सेंट्रल पार्क हे क्रिमिनली इन फेमस स्पॉटसुद्धा आहे, त्यामुळे रिस्क कशाला. मेरे को इस बार रिक्स लेने का ही नहीं है, बिल्कुल रिक्स नहीं लेने का. पक्ष्यांसोबतच इथले टर्टल्स, फिश, फ्रॉग सुद्धा एक प्रसिद्ध आहे सेंट्रल पार्क मध्ये, टर्टल स्पेशली टर्टल पॉन्ड मध्ये. आणि मँडरिन डक सुद्धा प्रसिद्ध आहे त्याच्या कलरफुल अपिअरन्स मुळे. थोडं पुढं गेल्यावर एक बीजीएम डोक्यात स्ट्राईक झालं. पण हा तो फाउंटेन नाही आहे, बरेच लोक मिसलीड होत आहेत. पुढे गेल्यावर असाच एक फाउंटेन दिसतो ज्याचं नाव आहे पॅथेसडा फाउंटेन, आणि त्याचमध्ये एक अँजल ऑफ वॉटर नावाचं स्टॅच्यू आहे. तर हा कन्सेप्ट बेस्ड आहे एका फॅन्टॅसी बुकवर, जे सांगतं की याचं पाणी जे आहे ते पॅरालिटिक्सला हेल्प करतं. आणि याच्याच पुढं आहे पॅथेसडाचा टेरेस, ज्याच्या सिलिंगवर एकदम कलरफुल ट्राईल्स वगैरे लावलेले आहेत. हा भाग आणि पूर्ण सेंट्रल पार्कचा बाकीचा भाग मिळून सेंट्रल पार्कला बनवतात वर्ल्ड्स मोस्ट फेम लोकेशन. नावच जर घ्यायची राहिली तर होम अलोन 2, लॉस्ट इन न्यूयॉर्क, हेच, बिग डॅडी, अडम सँडलरवाला आणि बरेच असे मूवी आहेत जे हॉलिवूडमधल्या सेंट्रल पार्कच्या रिक्रिएशनपेक्षा ॲक्च्युअल सेंट्रल पार्कमध्ये शूट झालेलं आहे. हाय, हॅलो टाइम स्क्वेअरमध्ये. Just like the sea, I'm chasing the wonder, I unravel myself, all in slow motion. टाइम्स स्क्वेअर हे टुरिस्ट डेस्टिनेशन न्यूयॉर्क टाइम्स या न्यूज पेपरच्या बिल्डिंगमुळे प्रसिद्ध झालं. बघितलं तर हा टाइम्स स्क्वेअर नाहीच आहे, कारण आय मीन मी पूर्ण 42nd ते 47 स्ट्रीटपर्यंत फिरलो, पण मला चौक कुठंच दिसला नाही. ब्रॉडवेडला जंक्शन म्हणता येईल, पण तरी हा ट्रायंगुलर शेप होतो. मे बी 19th century हा इथं चौक असावा. टाइम स्क्वेअरला सेंटर ऑफ युनिव्हर्स पण म्हणतात, कारण याच्या कमर्शियल इंटरसेक्शनमुळे इथं खूप सारे एंटरटेनमेंट सेंटर आहे, फ्लॅगशिप स्टोर्स आहे लाइक डिझनी, H&M, गॅप वगैरे वगैरे. Didn't throw your stuff away. Know that I told you we're over. I swear that I'm sober. Just listen, I miss you. आणि रात्री हे सगळं जास्त भारी दिसतं, कारण म्युझिक चालू असतं, जॅझच्या बॅकग्राऊंडला वेगवेगळे इव्हेंट्स परफॉर्मन्स होत असतात, आणि असाच एक स्ट्रीट परफॉर्मन्स मला इथं बघायला मिळतो. Do it, black guy! She said it
nothing to worry about. This is New York. Just let it happen. He likes that shit. He's good. I'm not gay. He's good. He's perfect. Would you follow me? Or would you let it be? If I leave tonight, we could do this right. And yes, I'm going to sign off to Times Square. La. Or would you stay with me? Thank you for watching. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं।